आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राग अनावर, कामगार आयुक्तांचा केला निषेध. इचलकरंजी शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात आज कामगार हितरक्षणासाठी कामगार आयुक्त कार्यालय व कामगार संघटना यांच्यामध्ये समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर आज सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे अचानकपणे येणार नसून आजची बैठक रद्द करा असं कळवल्यानं कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राग अनावर झाला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. यंत्रमाग कामगारांचे किमान वेतनवाढ, बोनस तसेच माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार हिताचे रक्षण करण्यासाठी विविध कामगार संघटना कार्यरत आहेत. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. तर नुकतेच रुजू झालेले सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक मुद्द्यांवर कामगार संघटना आणि कामगार अधिकारी यांच्यामध्ये अनेक वेळा विसंवाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या दोघांच्या मधील सर्व गैरसमज व शंका दूर करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शहरातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात आज समन्वयक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे अचानकपणे येणार नसून आजची बैठक रद्द करा असं कळवल्यानं कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राग अनावर झाला. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. या आंदोलनात मिश्रीलाल जाजू, भरमा कांबळे, महेश लोहार, बंडोपंत सातपुते, रंगराव बोंद्रे, मदन मुरगुंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.